वेलकम एजीएम एटा चैनल वर आपलं स्वागत आहे। चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ। 17 सप्टेंबर 2023 रोजी माननीय पंतप्रधान यांच्याकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात आला। सदर योजनेमध्ये कारागिरांना त्यांच्या परंपरागत व्यवसायामध्ये प्रगती करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी यंत्रसामग्री व उपकरणाकरिता त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर योजनेकरिता निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना बेसिक ट्रेनिंग देणे, स्किल क्लेरिफिकेशन, ऍडव्हान्स स्किल ट्रेनिंग व मार्केटिंग प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्याबाबतचे निकष व कार्यालयाचे संदर्भ पत्रासोबत संचालनालयाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने आयटीआयना पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत। संस्थेतील शिक्षकी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात यावी। या योजनेअंतर्गत 18 व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला असून या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या परंपरागत कारागिरांचा लाभार्थी म्हणून योजनेत समावेश होऊ शकतो। आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या गावातील पुस्तकेतील नमूद 18 व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या परंपरागत कारागिरांना या योजनेची माहिती करून देण्याबाबत सूचना देण्यात याव्या। तसेच सदर कारागिरांना लाभाची नागरी सुविधा केंद्रात म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये नाव नोंदणी व इतर आधुनिक बाबींसाठी मार्गदर्शन करावे। यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या संभाषण कौशल्यात वृद्धी होण्यास मदत होईल व सरकारी योजनेचा लाभ कसा घ्यावा याचे ज्ञान प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त होईल। ज्या संस्थांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे अशा संस्थांमध्ये हे काम राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना देण्यात येईल। प्रशिक्षणार्थ्यांनी किती लाभार्थ्यांपर्यंत संपर्क केला याची माहिती संस्था प्रमुख ठेवतील, जेणेकरून सदरची माहिती संकलित करून संचालनालयास सादर करणे सुलभ होईल। या संदर्भातील माननीय सरसंचालक यांचे संदर्भी पत्रान्वये आयटीआयमध्ये कार्यवाही सुरू झाली आहे। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।